उल्हासनगरच्या पूर्वेतील मराठा सेक्शन परिसरात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं, त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलं. यावेळी आनंद बनसोडे आणि त्यांचं कुटुंबीय दुचाकीवरून प्रवास करत असताना खड्ड्यांमुळे अपघात झाला. त्यात 3 जण जखमी झालेत. बनसोडे यांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर जलवाहिन्यांच्या कामासाठी कंत्राटदारानं खड्डे खणले, ते व्यवस्थित भरले नाहीत, त्यामुळे असे अपघात होत आहेत असा आरोप स्थानिकांनी केला आहे. घाई वगैरे काही नव्हती, पण आम्ही चाललो होतो तर आम्ही आवसासात बोलत होतो गाडीवरती. त्याच्यानंतर काय माहिती खड्ड्यांमुळे ती आमची गाडी स्लिप झाली, तर आम्ही तिघंच्या तिघं पडलो. पण माझी मुलगी स्पेशल आहे, त्याच्यामुळे तिला खूप जास्त लागले, डोक्याला मार लागले, हाताला पण लागले, कदाचित हात फ्रॅक्चर झाला असं वाटतं.